या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. आम्ही शिरा बनवलाय, तुम्हाला आवडतो ना शिरा? तुम्ही कोणासाठी? तुमच्यासाठी. आम्हाला नको तुमचा हात शिरा. सिम्बा असं करतात वे? मामींनी केलाय म्हणूनच नको. वर्दी किधर है? सिर्फ दो दिए थे तुमने, बाकी दो? छान छान किस्से, वेताळाच्या करामती आणि भाऊ हवालदाराची धमाल, एकंदरीत मनोरंजनाचं अनलिमिटेड पॅकेज म्हणजे झी मराठीचा सुट्टी विशेष अंक. खाली डोकं वर पाय. मी तर संपूर्ण अंक वाचून काढलाय, तुम्ही वाचलात का? नाही नसेल तर घरपोच डिलिव्हरीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर आत्ताच संपर्क साधा. हा धमाल सुट्टी विशेष अंक आता सर्वत्र उपलब्ध आहे. पहा झी मराठी, वाचा झी मराठी. बरं बरं, जाऊया की आपण एकत्र, जमलं तर सांगलीला. पण ही शारदा काय करते याच्यासोबत? आणि ह्याच्यासोबत पण तशाच गप्पा मारते जशा ती केक सोबत मारते. नाही नाही, या पुरीचं लक्षण काय मला ठीक वाटत. केकेला सावध केलं पाहिजे. छान छान किस्से, वेताळाच्या करामती आणि भाऊ हवालदाराची धमाल, एकंदरीत मनोरंजनाचं अनलिमिटेड पॅकेज म्हणजे झी मराठीचा सुट्टी विशेष अंक. खाली डोकं वर पाय. मी तर संपूर्ण अंक वाचून काढलाय, तुम्ही वाचलात का? नाही नसेल तर घरपोच डिलिव्हरीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर आत्ताच संपर्क साधा. हा धमाल सुट्टी विशेष अंक आता सर्वत्र उपलब्ध आहे. पहा झी मराठी, वाचा झी मराठी. के तुमची वर्दी गायब झाली ना? हा हाऊ, 100% तिचं. तुमची वर्दी गायब झाली, काय तरी कनेक्शन आहे 100%. काय पण काय बोलते, ते त्याचं आणि त्या वर्दीचं काय कनेक्शन असणार आहे? आणि आजा वर्दी घेऊन काय करणार आहे ती? अरे तीच मला पण कळणं झालंय. तू लय विचार करते. मनात जर शंका असेल तर ती दाबून कशाला ठेवायची? हा मी काय म्हणतो, तू बी आर्मी जॉईन कर. माझ्या घरच्याचनी ते पटणार नाही बघा. तू तर म्हणली तुला घरातलं कोणीच नाही म्हणून. और वो अजिंक्य, उसको शक हुआ है, दो वर्दियां गायब हुई है, शक तो होगा ही ना. उनको हमारा प्लान समझने से पहले हमें हमारा काम पूरा करना पड़ेगा. केकेला शारदाचं विचारलं पाहिजे, म्हणजे तिच्या मनात काय चाललंय ना हे आपल्याला कळेल. पत्ता तर चुकीच नाही सांगितलं. हे हिलेला आपण ऍड्रेस विसरत नसते बघ. मी काय म्हणते आज्या, या गावात कोण ओळखतच नसेल तिला. आपण एक काम करू, उगून नडे जाऊ इथं. उलट थांबूया आपण. का? हे बघ, ती जर ती एवढ्या वर्षापासून राहत असेल तर तिला कोणतरी ओळखलंच पाहिजे. हा खराय खराय. हो काम कर, मोबाईल दे तुझा. मोबाईल कशाला? घे तू. लॉक कोण काढणार? मी काढतो. कर
दादा दादा एक मिनट या कुठे राहतात माहिती का तुम्हाला? ये तो रुक्साना पुढच्या गल्लीत कोपऱ्यावर राहतात. चंदू अण्णांकडे भाड्यान राहतात. इल रे अण्णा रे नीट बघा की जरा हे रुक्साने इला हिचं नाव शारदा आहे. शारदा रुक्सानाच आहे. मीच तिचा झेरॉक्स काढला आय डी कार्डचा. बर बर थँक यू. कुठं कोपऱ्यावर ना? हा अजा हे माणूस शारदाला रुक्साना रुक्साना काय म्हणते? चल कुठ सेंटरला. हा मग तर झालंय काय? चल तुला सांगतो. हा राम राम. राम राम. सब ठीक है ना? कुठला पिक्चर बघितला? जंगल बुक. मूवीला गेलो तर गेलो आणि फक्त एकदाच विचारलं काय खाणार. म्हटलं आता पहिल्यांदाच आलं आणि आपण कसं बोलणार का हा का कोक पाहिजे की पॉपकॉर्न पाहिजे. मी काहीच नाही म्हटलं असं नॉर्मली. हा ठीक आहे काय नको. तर खरंच काहीच नाही दिलं मला. कोण आहे पोपट यार? काय त्याच्याबरोबर मैत्री आणि तू कशाला ते पोपट पोपट करत असतेस? जेव्हा मला कोणाची तरी गरज होती ना तेव्हा पॅरेट आला होता. कळलं ना? हे मी हवं तर याच्यासाठी माफी मागतो ना त्या पोपटची. ज्या कोणी व्यक्तीने ही चोरी केली आहे त्यांनी फक्त या गोष्टीचा विचार करावा की हे सर्व पैसे शेतकऱ्यांचे होते. हे बघ तू त्याला सॉरी म्हणणारच ना? हो म्हणणार आहे. कुठे असतो हा पोपट? आपल्या इथे एअरपोर्टच्या जवळच्या हॉटेलमध्ये थांबला. हा बोलला तुला ऍड्रेस पाठवतो तिथे बॅग घेऊन पोहोच. पैशांबरोबरच त्यांची कागदपत्रही होती. इट्स कॉम्प्लिमेंटरी समर ड्रिंक सर. फुकटेच आणणार आहे सावकार आहे मी. ज्याने कोणी हे पैसे सोडले त्यांनी ते माणुसकीच्या नात्यानं परत करा. मी त्यांना असं आश्वासन देते की त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीची कारवाई होणार नाही. हे बघा आता या बॅग मध्ये 2 करोड आहेत आणि ही शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची फाईल आहे. हो ही बॅग आपल्याला इकडे कुठेतरी लपवायची. लपवायची. या दोन्ही बॅगा घेऊन मी इथून आता जाणार. तू इथे बाहेर वाट बघत बस. मी तुला फोन करू पुढे काय करायचं ते सगळं सांग. ओके सगळंच गमावलास ना तुम्ही. माझं खूप गमावलंय. पण आता काय त्यांच्या घरात एक दिवस पण सुखाच जाऊच नाही. बंदोबस्त करू होय. बंदोबस्त असं होय देवपण त्यांच्या साहेब उभरवत. पाहुण्यानो आज अचानक याना केलास? विचारा तुमच्या चेडवाक. सरिता काय झालं गो? सांग औषी बापाशी. अगो तू काय घरात ना बाहेर पडताना सांगलेला आता तुझा ताच घर म्हणून काय झालं तरी थयच राहायचा. अहो तुमका माहित हा याने काय केलं ना आता? खंडोजी आम्हाला जाहिरात देऊन मारू पाहणारा नराधम कोण आहे याची आम्हाला सुद्धा उत्कंठा लागून राहिली. कोणत्याही परिस्थितीत या कटाचा सूत्रधार हा सापडलाच पाहिजे. आम्ही बोलतोय ते विषप्रयोगाच्या प्रयत्नाबद्दल. विषप्रयोग? जगदीश्वरा आता खरंच काळजी वाटू लागली मला शंभूराजांची. पंत आम्ही कोणावर विषप्रयोगाचा प्रयत्न झाला हे नव्हतं सांगितलं तुम्हाला. ईशा. हा बाबा. तू वाचतेस का ग तिकडे पुस्तक? तिला काहीतरी मानसिक आजार झाला असं वाटतंय त्यांना. हो काय ते कळलं का? नाही पण तिने काहीतरी पाहिलंय पण ते सगळं खरं नाहीये असं सगळ्यांचं म्हणणं आहे. ईशानं काय पाहिलं ते खरं नाही म्हणजे हे काय नवीन?